पवारसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्त शतायुषी पवारसाहेब हवेत या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आहेत, त्यांना शुभेच्छा देतो. मोदीचं शक्ती प्रदर्शन बालमित्र मंडळाचं एक प्रदर्शन आहे, साहेबांनी होकार दिला त्यामुळे ते तिथे जातील. उद्धवजी पण त्या कार्यक्रमाला असतील. आणि मला तर काल रात्री असं कळलं की पेन्शन धारक जे आहेत, जुनी पेन्शन लागू कराय, अजून शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आला आहे. रोहित पवारांनी त्यातल्या काही प्रमुखांना फोन केले की तुमच्या मागण्या आम्ही सोडवतो, तुम्ही सर्वच्या सर्व तिथे या, जेणेकरून ती गर्दी दिसेल आणि मग युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला लाखोंची गर्दी, अशी पब्लिसिटी परत रोहित पवारांना मिळेल. आता काही सदस्यांनी पण यापूर्वी गणेश आके वगैरे असतील, त्यांनी राजीनामा दिला, आता सांगत आहे तुमच्या माहिती वरिष्ठ पातळीवर होईल. वरिष्ठाच्या काय काय मुंबई महानगरपालिकेची नाही ऑडिट जर होण्याचा करण्याचा निर्णय घेतला असेल सरकारने तर नक्कीच करावं. जगतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी येऊन जाईल, पण मागील 25 वर्षाचं ते ऑडिट व्हावं. नाही SIT स्थापन झाली, SIT काम करेल, त्यात काही आदित्य ठाकरे यांचा कुठली भूमिका किंवा काही रोल नसेल, ते पण त्या चौकशीला सामोरे जातील. SIT चौकशी झाल्यानंतर जनतेसमोर जे काय आहे ते सत्य येईल. आज अवकाळी आणि आरक्षण मुद्द्यावरती चर्चा होणार आहे, कसं बसा कालपासूनच चर्चेला सुरुवात झालेली आहे. आज स्पेशल सिटिंग आहे सकाळी 9 ते 10:15 या दरम्यान आणि पुरवणी मागण्या दुपारनंतर आहेत. लक्षवेधी कालच्या आज आहेत, कामकाजामध्ये मी सकाळी बघितलं. शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर मला असं वाटतं विदर्भात जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे. मी पण माझ्या भागातले प्रश्न आज मांडणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीच्या संदर्भात याच्यामध्ये सरकार सकारात्मक निर्णय देणार आणि शेतकऱ्याला दिलासा देईल असं मला वाटतं. कारण मी ज्या भागात येतो त्यात वन्यजीवांचा हैदोसा सर्वात मोठा त्यातला प्रॉब्लेम आहे. दोन्ही मागण्यांमध्ये आम्ही हेच म्हणतो की बाकीच्या स्कीम बंद करा, मागील त्याला शेतकऱ्यासारख्या किंवा ताळपत्री स्कीम करते, पण मागील त्याला शेतीचं कुंपण हे 100% सबसिडीवर महाराष्ट्र सरकारने द्यावं, जेणेकरून वन्यजीवाचा हैदोस होणार नाही, पिकं वाचतील, अशा पद्धतीच्या मागण्या आहेत आमच्या आणि सरकार मान्य करेल.